महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्या सोबत। कवठे महाकाळ तालुक्यात रांजणी श्री शिवाजी विकास सर्व सहसेवा सोसायटीची सत्ता 2014 पासून चेअरमन जीवनराव वसंतराव भोसले यांच्या पक्षाकडे आहे। कर्ज बोगस पद्धतीने आपल्या संबंधित लोकात वाटून टाकल्याचं उघडकीस आलंय। गैर सत्ताधाऱ्यांनी सदर बोगस प्रकार माहिती अधिकार 2005 वापर करून प्रकरण चव्हाट्यावर आणले। आपलं पितं उघड पडण्याची धास्ती घेऊन सत्ताधारी पक्षाने काही महत्वाच्या दप्तरी कागद दस्तऐवज जाळून पुराव्याचा नष्ट करून अजब प्रतापच केलाय। चेअरमन जीवनराव भोसले यांच्या कार्यकर्त्यांची चौकाचौकात चर्चा, सोसायटीत याल तर एकेकाचे पाय काढू अशी अरेरावीची आणि धमकीची भाषा वापरली जात असल्याचं जनतेच्या दबक्या सुरात कुजबूज सुरू आहे। माहिती अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत मागवलेली माहिती देण्यास सत्ताधाऱ्यांकडून टाळाटाळ होत आहे। पुणे येथे अपिलास योग्य न्याय न मिळाल्याने कोर्टात दावा दाखल करण्यात आलाय। एक महिना मुदतीत माहिती देण्याच्या कोर्टाच्या आदेशाची खिल्ली उडवून त्याची पायमल्ली केली आहे। याला सत्तेचा माज म्हणायचा की मनमानी कारभार, एवढं कशाला माज आलाय अशी विरोधी पक्ष कार्यकर्त्यात चर्चा सुरू आहे। रजिस्टर दप्तरातील जुन्या सभासदांची नावं व्हाईटनरने खोडून आपल्या सगेसोऱ्यांची बोगस नावं घालून कर्ज पुरवठा केल्याचा गैरकारभाराचा विरोधी पक्ष कार्यकर्ते उदय भोसले सहकाऱ्यांनी गरजा महाराष्ट्र न्यूज चॅनल समोर पर्दाफाश केलाय। आम्ही कचरा जाळलेला, अर्धवळ जाळलेली कागदपत्रे आमच्या शिवाजी विकास सोसायटीतीलच असल्याची सचिव संजय जाधव यांना कबुली दिली। या प्रकरणी एआर सहित अपिलीय अधिकारी पुणे यांची चौकशी व्हावी अशी आमची मागणी असल्याची माहिती गरजा महाराष्ट्र न्यूजचे कवठे महागा प्रतिनिधींशी बोलताना सांगितले। कोर्टामार्फत सुद्धा यांनी कोर्टालाही यांनी कोर्टाच्या आदेशाची ही पायमल्ली केलेली आहे आणि मनमानी कारभार करत सर्व संस्थेचे कागद दप्तर पूर्णपणे नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। कवठे महाकाळहून सुभाष माने, गरजा महाराष्ट्र न्यूज। महाराष्ट्र न्यूज, सदैव